या कार्यक्रमाचं नाव राष्ट्रवादी परिवार संवाद आहे. आपला मतदारसंघ राहिला होता म्हणून आम्ही इथं आलो आज. या संवादात माग माईक जातो आणि माईक मागून पुढे येतो. ज्याला बोलायचं आहे त्याला मुक्तपणाने संधी मिळते. पण बोलण्यापेक्षा मगाशी मी सांगितलं आपण समाधानी आहात, त्यामुळे आपण काही फार कोणाची तक्रार कोणाला पक्ष संघटनेविषयी फारसं काही बोलायचं नाही. आपण एवढे मंत्रमुग्ध रोहित दादांच्या पर्सनॅलिटीने झालेला आहात, त्यांच्या कामाने झालेला आहात, त्यांच्या कष्टाने झालेला आहात की आपली कोणतीही तक्रार नाही असं समजून मी परिवार संवादाच्या ऐवजी बोलायला उभा राहिलो. आज आपल्या सर्वांची हजेरी घेतली. पक्ष संघटना कशी असली पाहिजे, पक्ष संघटना आपण वेगळ्या संघटनांची नाव घेतो. RSS असं करते, आमचं तसे करतात, तमचे तसं करतात. आपण काय करतो? आज मी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष इथं आलो, युवकांचा अध्यक्ष आहे, युवतींचा अध्यक्ष आहे, आमचे विद्यार्थ्यांचे अध्यक्ष आहे. गर्दी देखील मोठी आहे. बूथची रचना अतिशय चांगली केल्यामुळं बूथचे सदस्य बूथचे अध्यक्षही बरेचसे इथं आलेले आहेत. मी बूथचे अध्यक्ष जे आहेत रोहित दादांच्या मतदारसंघातील बूथचे अध्यक्ष, त्या बूथच्या अध्यक्षांनी फक्त हात वर करावे. बूथचे अध्यक्ष किती बूथ आहेत आपल्याकडे? 340. हात वर करा सगळ्यांनी, नाही बूथच्या अध्यक्षांनी. साधारणपणे 80-90 हात वर आहे. करा खाली. आता बूथ कमिटीमध्ये सदस्य म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हात वर करावे. बूथ वर कमिटीमध्ये सदस्य म्हणून ठीक आहे. पक्ष संघटनेत मी हजेरी का घ्यायला लावतो तर हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम आहे. रोहित दादांच्या बद्दलची तुमची आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम, गेल्या 2-2.5 वर्षात त्यांनी या भागात केलेलं काम, 25 वर्षात ज्या गोष्टी झाल्या नाही त्या रोहित दादांनी अतिशय झपाट्याने केल्या. तुमच्या आमच्या सर्वांसाठी कोरोनासाठी या तालुक्यातली आणि दुसऱ्या तालुक्यातली फार मोठ्या प्रमाणात लोकांची रुग्णांची सेवा केली. 23,000 लोकांना रोहित दादांच्या कोरोनाच्या कार्यामुळे मदत मिळाली, आधार मिळाला, सेवा मिळाली. त्यातल्या शेकडो लोकांना ऑक्सिजनची उपलब्धी झाली. मला वाटत नाही की महाराष्ट्रात कुणी कोरोनाच्या साठी एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवली असेल आणि लोकांना आधार देण्याचं काम केलं असेल. प्रचंड मोठी संख्या आहे. 23,000 म्हणजे काही सोपी नाही. या तालुक्यात आणि त्या तालुक्यात आणि त्यामुळं काम उत्तम आहे. त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि लक्षही कायम. मगाशी जे व्यासपीठावर येऊन मला तुम्ही कांदा, लिंबू सगळ्या भाज्या दिल्या, त्या भाज्या देणाऱ्या सगळ्यांनी ते टोपल्या माझ्या गाडीत ठेवा. एवढ्या ताज्या आणि चांगल्या भाज्या होत्या. पण त्या सगळ्यांनी मला सांगितलं की कुकडीच्या पाण्याचं आवर्तन वेळेवर दिल्यामुळे तुमचे आभार. माझे आभार नाही, रोहित दादांचे आभार आहे. रोहित दादांच्या आग्रहाने, रोहित दादांच्या मागणीनं, अतिशय जागरूकतेनं कधी 12-1 वाजता रात्री फोन करून सांगतात की आपल्याला उद्या साहेब पाणी चालू केलं. पहिला म्हटलं आपल्याला चर्चा करत नाही आणि म्हणते चालूच करायचं. अशा अनेक गेल्या 2 वर्षातले प्रसंग आहे की रोहित दादांनी आपल्या कुकडीची सिस्टीम चालू व्हावी यासाठी सतत आग्रह धरला. आणि म्हणून कर्जत जामखेडच्या परिसरामध्ये
जे वेळेवर पाणी गेल्या दोन वर्षात यायला लागलेलं आहे त्याचं सगळ्यात जास्त श्रेय हे रोहित दादांना दिलं पाहिजे. आपण सगळ्यांनी आमचं व्यासपीठावर येऊन अभिनंदन केलं माझं, त्याऐवजी रोहित दादांचं केलं पाहिजे. त्यांनी अतिशय जागरूकतेने कोंबडीचं पाणी वेळेवर चालू व्हायला वेळोवेळी आग्रह केला. आता त्यांचा दुसरा आग्रह चालू आहे, डिंब्यातून पाणी इकडे आलं पाहिजे कुकडीमध्ये आणि अतिरिक्त पाणी कुकडी सिस्टीम मध्ये आलं पाहिजे, कुकडीच्या नेटवर्क मध्ये आलं पाहिजे आणि डिंब्याचा बोगदा काढा म्हणून सतत आज ते आग्रही आहेत. आणि मला वाटतं कधी ना कधीतरी पुढच्या काही दिवसात त्याचाही निकाल घेईल आणि समस्त कुकडीच्या चार पाच तालुक्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही. काम चांगलं आहे, उत्तम आहे. महाराष्ट्रातला दुसरा कुठलाही आमदार करत नाही एवढं उत्तम काम रोहित दादा करतात, याचं माझ्या मनात संतोष आहे. ऊस तुटण्यापासून ऊस जाण्यापर्यंत ऊस गाळला जातो की नाही इथपर्यंत रोहित दादा तुमची सेवा करतात. एक तरुण आणि उंड नेतृत्व आल्यावर काय होऊ शकतं याचा अनुभव कर्जत जामखेडकर तुम्ही आता घ्यायला लागलेला आहे. आणि तुमच्या जेव्हा रोहित दादांनी सांगितलं की प्रत्येक इथला पंचायत समिती जिल्हा परिषदेचा नगरपालिकेचा आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावर रोहित दादा हे सांगतात. रोहित दादांचा जोरात चाललंय काम, तर आता मला रोहित दादा महाराष्ट्रासाठी पाहिजे. मी तुम्हाला मी येणार नाही इथे येऊन भाषण करायला, मी काय जाऊ दे आता दादा राहू दे मी येत नाही म्हणून सांगितलं तरी चालू असतं. पण तुम्ही खाली संघटना टाईप ठेवा, रोहित दादांना मतदारसंघात फिरणार असते. ज्यावेळी लढाई सुरू होते जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, त्यावेळी रोहित दादांनी हितं काम नाही करता येणार. रोहित दादांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागेल आणि ते जर व्हायचं असेल तर खाली तुमच्या बूथवरची यंत्रणा टाईप करा. रोहित दादांना पुढच्या इलेक्शनला एकही सभा घ्यायला लावू नका. तुम्हाला विकासाचं पुढच्या निवडणुकीनंतर आणखी डबल विकास होणार, विकासाची चिंताच करायची नाही तुम्ही. रोहित दादांना प्रचारासाठी कुठेही फिरता कामा नसेल तर तुमची ही व्यवस्था इथं चांगली करा. मग रोहित दादा श्रीगोंद्याला जातील, रोहित दादा शिर्डीला जातील, रोहित दादा करमाळ्याला जातील. त्यांना मी सांगेन कुठे कुठे जायचं ते, तुम्ही सांगू नका. आपलं सरकार येऊन दोन सव्वा दोन वर्ष अडीच वर्ष होत आली, सरकार पाडायचे सर्व बाजूने प्रयत्न फसले म्हणून इन्कम टॅक्स पासून ईडीचा वापर देखील आता सुरू झाला, तेही दमले. म्हणून आता आमच्या सर्वोच्च नेत्यांच्या घरावर काही लोक आता हल्ला करू इच्छितात. आजचा झालेला प्रकार हा भाड हल्ला, पवार साहेबांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच सतत आग्रह धरलेला होता. महामंडळ जे आहे, एक नाही एसटी महामंडळ, अनेक महामंडळ, या सर्वांच्या कर्मचाऱ्यांना विलीन करून घेणं हे भविष्य काळात करावं लागलं. त्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना जे जास्त जास्त देता येईल ते देण्याचं काम पवार साहेबांच्या पुढाकारानं आमचे अनिल परब साहेब आहेत, मुख्यमंत्री महोदय आहेत, त्या सर्वांनी केलं. काल कोर्टाचा निकाल लागला, काही लोकांनी कोर्टाचा निकाल लागला म्हणून पेढे वाटले आणि आज पवार साहेबांच्या बंगल्यावर जाऊन दगडफेक करण्याचं निंदनीय कृत्य काही लोकांनी केलं. 100-150 जमा होता, काही महिला होत्या. लोकशाही नावाच्या चॅनलने असं दाखवलं की त्यातले बरेचसे जण याचा अर्थ कोणी काही काढू शकत, पण त्यांचं ते भानावर नव्हते बरेचसे. आणि माझी शंका आहे की ते एसटीचे कर्मचारीच नसतील, आता तपासात कळेल आपल्याला.
एसटीचा कोणताही कर्मचारी जो पवार साहेबांचं योगदान एसटी महामंडळाच्या सगळ्या व्यवस्थेत कसं कसं झालेलं आहे माहिती आहे, तो कोणताही कर्मचारी अशा पद्धतीनं दुर्वर्तन करणार नाही। त्यामुळे ही माणसं की कदाचित एसटी कर्मचाऱ्यांच्याकडे त्यांना विचारत होते चॅनलवाले, त्यांना तुमच्या मागण्या काय आहेत, ते मागण्या सांगता येत नव्हते, तुमचं म्हणणं काय म्हणणं सांगता येत नव्हतं। त्यामुळं या राज्यामध्ये पवार साहेबांच्यावर अटॅक करायचा आहे। आमचे इतके वयोवृद्ध नेते, त्यांच्या 75 वर्षाच्या धर्मपत्नी आणि त्यांची नात एवढी तिघच घरात असताना 150 लोकांनी अचानक जाऊन दगडफेक करायची, याला काय मर्दपणा म्हणतात हा आमचा खरा प्रश्न आहे। मी राज्याचा मंत्री पण आहे, पक्षाचा अध्यक्ष असतो तरी, पण मला त्याची फिकीर नाही। या राज्यामध्ये आजपर्यंत नेत्यांच्या घरावर मोर्चे काढलेले बघितलेले आहे, नेत्यांच्या घरावर जाऊन दगडफेक करण्याचं दुष्कृत्य आजपर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीत इतिहासात कधीही झालेलं नव्हतं। किती मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र या राज्यात रचायचं काम चाललंय, कोणताही असंतोष पवार साहेबांच्यावर पोचवण्याचं काम कसं चाललेलं आहे, आणि पवार साहेब आणि ह्या सरकारचा आधार जो आहे पवार साहेब म्हणून, त्यांना बदनाम करून त्यांच्यावर अटॅक करण्याचं वेगळ्या माध्यमातून कसं काम चाललेलं आहे, याचा एक अशा पद्धतीचंही काम आहे। मी असं सांगू शकतो आमच्या पक्षातील तरुण कार्यकर्ते नाही आहे तसं नाही, आम्ही सांगू शकतो, पण आम्ही त्या मार्गांतच जात, जो बलवान आहे तो अशा भ्याड मार्गाने कधीच जात। पवार साहेबांच्या नेतृत्वाने, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाने आम्हाला हे कधी शिकवलेलं नाही, पण पवार साहेबांच्या बंगल्यावरच येण्याची पोचण्याची तुमची हिंमत व्हायला लागली, याच्या माग कोण आहे, कोणी यांना काल आझाद मैदानावर भाषण करून प्रवोक केलं, कोणी यांना अशा पद्धतीचा निष्कर्ष निर्णय करण्यासाठी उद्युक्त केलं, त्या सगळ्यांची नावं बाहेर नक्की येतील याच्यात माझ्या मनात शंका आहे। आजपर्यंत आपण एखाद्याचा पराभव करतो राजकारणात, पण त्याच्या अंगावर जात नाही, त्याच्यावर दगडफेक करत नाही, याचा जाहीरपणाने अर्थ एकच निघतो की आपल्याला आता सत्तेशिवाय जगणं अशक्य व्हायला लागलेलं आहे, आपलं फ्रस्ट्रेशन आपण काढायला लागलेलं आहात, वेगवेगळ्या मार्गाने हे फ्रस्ट्रेशन बाहेर निघायला लागलेलं आहे, आणि त्याचा हा पीक आहे असं म्हणतो तर चालेल। मी समस्त जामखेडकरांना, कर्जतच्या लोकांना विनंती करेन की या देशामध्ये एक दुष्प्रवृत्ती निर्माण झालेली, विरोधकांचं सुटकान करायचं, त्याच्या खासगी जीवनात डोकावून त्याच्या आर्थिक व्यवहार 20 वर्षापूर्वीचे बाहेर काढायचे, आणि त्याला कोणतीही चौकशी न करता अटक करायची, त्यांच्या कुटुंबियांना बोलवायचं, त्यांच्या मुलाबाळांना बोलवायचं, हॅरेस करायचं, ही पद्धत आज भारतामध्ये गेल्या 2-4 वर्षात महाराष्ट्रात जास्त दिसते। या देशामध्ये ईडीने घातलेल्या धाडी महाराष्ट्रात किती आहेत आणि देशातल्या दुसऱ्या राज्यात किती आहे त्याचा हिशेब केला, तर ईडीने घातलेल्या जास्तीत जास्त धाडी महाराष्ट्रात आहेत आणि त्या सर्व राजकीय लोकांच्या होत्या। इन्कम टॅक्सच्या धाडी देखील याच पद्धतीने व्हायला लागल्या। या देशामध्ये जर अशा टोक्याच्या भूमिका घेऊन हातातल्या यंत्रणा वापरण्याचं पाप जर कोणी करत असेल तर भारतातील जनता देखील फार हुशार आहे, ती गप्प बसेल, शांत बसेल, पण ज्या दिवशी मतदानाचा दिवस येईल त्यावेळी हिंगा दाखवेल। इंदिरा गांधी, मला आठवतं की आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधींचा या देशात काँग्रेसचा पूर्ण पराभव झाला,
इंदिरा गांधींच्या नावाने अत्यंत वाईट शब्दात लोक भाषण त्यावेळी करायची. जनता पक्षाचं राजवट त्या ठिकाणी सत्तेवर आली. त्यावेळी एका छोट्या कुठल्या तरी केस मध्ये इंदिराजींना अटक करण्यात आली. कोर्टाने त्यांची सुटका केली. अटक झाल्यानंतर कालांतरानं इंदिराजी बाहेर पडल्या. पर्यंत इंदिराजी फिरल्या आणि 80 लोकसभेच्या निवडणुकीत जनता पक्ष धुळीला मिळाला एकाच इंदिराजींच्या अटकेमुळे. भारतात ऐकत चालत नाही, तुम्हाला सत्ता दिली आहे तुम्ही चांगलं काम करा पण खुर्शीपणानं वागू नका. तुम्ही कोणाचा बदला घेण्यासाठी तुमच्या हातातला अधिकार वापरू नका. विरोधकांच्या विरोधात कारवाई करण्यापेक्षा भारताला प्रगतीच्या दिशेने न्या हा भारताने नेहमी आग्रह केलेला आहे. आणि म्हणून भारतीय जनता आणि भारतीय लोकशाही आजही शहाणी आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आज जे प्रकार चालू आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यात विरोधकांना नामोनम करण्याचं काम, जो विरोधात बोलेल त्याला बोलवायचं बसवायचं रात्री उशिरा अटक केली म्हणून कळवायचं, हा प्रकार एकदा नाही 10-20 वेळा अनेकांच्या बाबतीत घडला. आमची प्रसार माध्यमं वर्तमानपत्रात प्रिंट मीडिया आजही टिकून आहे. पण टीव्हीवर जर आज बातमी दाखवली एकदा दाखवली तर वर्ण फोर येतो की जयंत पाटलांची बातमी बंद करा आणि ती बातमी बंद होते आणि दुसरंच काही दाखवतो. युक्रेनवर रशियानं लढाई केलेली दाखवते. ह्यांच्या विरोधी भारतात कोणी बोलला तर ते दिसत नाही लोकांना. अहो 117-118 रुपयाला पेट्रोल पोचलं. किती कधी वाढलं? अहो 40-45 पेट्रोल झालं की त्या स्मृती इराणी ताई आमच्या रस्त्यावर येऊन फुटपाथवर येऊन दंगा येऊ. 14.7 रुपयाला असणारं पेट्रोल आज 123 रुपयाला 150 रुपयावर पोहोचणारच आहे. आता मधला कुठला आकडा घेतला तो चालतो. एवढी महागाई झाली. सिमेंट 100-300 रुपयाला पोहोचत 400 रुपयाला झालं. स्टील 80,000 रुपयाला झालं. 35,000 स्टील 80,000 रुपये टन तुम्ही आहे कुठं? तुम्ही एखादं घर बांधलं तर स्टील घेता, सिमेंट घेता, वीज घेता, वाळू घेता, सगळं बांधलं, तुमचं उत्पन्न वाढलं. आणि म्हणून महागाई सारखा तुम्हाला दुसरा मोठा दंड नाही. आणि हा दंड कुणी केला तर भारतीय जनता पक्षाने तुम्हाला दंड केला. या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा तुम्ही सगळ्यांनी निवडून दिला म्हणून तुम्हाला दंड मोदी साहेबांनी केला. भारतामध्ये वातावरण नव्हतं पण भारतीय जनता पक्ष निवडून आला. महागाई असताना देखील पुलवामाच्या एका घटनेमुळं या देशात असं वाटलं की आता भारतीय जनता पक्षाचं रेटिंग वाढलं. भले भले आमच्याकडे उभे राहणारे लोकसभेला बाद दर म्हणजे त्यांचं रेटिंग वाढलं आणि जरा तिकडे जाऊन उभा राहतो. या देशामध्ये प्रश्न जे आहेत ते प्रश्न एका बाजूला आहेत आणि भारतीय जनता पक्ष तुमच्या सगळ्यांचं लक्ष विचलित करून ऐनवेळी अशा गोष्टी करतं ज्यामुळं आपल्याला आपल्या जीवनात आपल्या खिशाला पडलेला भोग लक्षात येत नाही. आपण त्याकडे बघत बसतो आणि मग राष्ट्रप्रेम आता काय आपण भारतीय नाही का? आपल्याला राष्ट्रप्रेम नाही का? राष्ट्रप्रेम तयार होतं. आता तर ते पाकिस्तान एवढं कमकुवत झालेलं आहे
की त्याला कळवलं की आम्ही जरा थोडंसं टाकतोय, काय गडबड करू नका. बिचाराचं काय त्याचा जीवच राहिला नाही पाकिस्तानमध्ये फारसा. पण या देशामध्ये लोकांच्यावर प्रभाव निर्माण करण्यासाठी जे जे लागेल त्याची किंमत मोजण्याची तयारी सत्तारूढ लोकांची आहे. पण लोकांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी आज देशाचे प्रधानमंत्री एक शब्द बोलत नाही, हा विचार आपण करा. मी एक परवा क्लिप बघितली, मोदी साहेबच म्हणत होते 14 साल इतनी महंगाई बढ गई, लेकिन मनमोहन सिंह जी एक शब्द भी, एक लफ्ज भी बोल नहीं रहे, एक मुंह भी खोल नहीं रहे, महंगाई का म भी नहीं बोल रहे. आता मोदी साहेब तरी काय महंगाई का म भी बोल नहीं. आपण कंपेयर करा, कोणत्या प्रभावाखाली जायचंय करा. आज पाकिस्तानची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली, श्रीलंकेची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली, पण भारताची अजून हललेली नाही. त्याचं सगळं श्रेय मनमोहन सिंगांच्या योग्य नियोजनाला जातं. मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना, प्रधानमंत्री असताना त्यांनी जो पाया घालून दिला, त्या सगळ्या पाया भरणीचं काम आहे. म्हणून या देशात बाहेरचा कुठल्याही प्रश्नाचा परिणाम तुमच्या माझ्या जीवनावर होत नाही, पण पेट्रोल आणि डिझेलवर मात्र या सरकारने हा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या माझ्या जीवनातले 5000 रुपये मला मिळत असतील, तर त्यातले 700 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये गॅसचा दर वाढला, पेट्रोलचा वाढला, डिझेलचा वाढला, तुमच्या गावात जामखेडला येणारी प्रत्येक गोष्ट महाग डिझेलचा खर्च करून येते. आणि म्हणून तुमच्या माझ्या जीवनात फार मोठा अमूलाग्र खड्डा यामुळे पडलेला आहे, हे मित्रांनो लक्षात घ्या. आमचं फार मोठं उत्साहाने मोठं स्वागत रोहितदादा तुम्ही तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं, आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आम्ही महाराष्ट्रात जवळपास सगळे मतदारसंघ करून आले, गडचिरोलीपासून सगळा विदर्भ, सगळा मराठवाडा, सगळा खान्देश, सगळा कोकण रायगड सोडून आता तो 11 पासून सुरू करतो आणि 22 तारखेला याचा समारोप, 22 तारखेला हे शेवटची सभा झाल्यावर 23 तारखेला संध्याकाळी कोल्हापूरला राष्ट्रवादीची पवार साहेबांच्या उपस्थितीत या राष्ट्रवादी परिवार समाजाचा समारोपाचा कार्यक्रम आहे. पक्ष लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, यासाठी आम्ही हा 8 तास घेतले. आम्ही सत्तेत आहोत, सत्तेत आहे म्हटल्यावर आम्ही त्या सत्तेत मजबूर न राहता कार्यकर्त्यांचा प्रश्न ऐकायला कार्यकर्त्यांपर्यंत गेलो. आज जमलं नाही, वेळ कमी मिळाला म्हणून, पण लोकांनी बोललेलं समजून घेऊन त्यांचे प्रश्न, संघटनेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देणारा आमचा पक्ष आहे. आज जे पक्षात प्रवेश करतायत त्यांना मी हा विश्वास देईन की हा कार्यकर्त्यांचा पक्ष, सर्व समाजाचा पक्ष, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक, वेगवेगळ्या समाजातले लोक आमच्या पक्षात वेगवेगळ्या पदावर काम करतात. मेहबूब शेख सारखा कार्यकर्ता आज महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष आहे. सक्सेना सलगर आमची युवतीची, महाराष्ट्राची धनगर समाजाची मुलगी महाराष्ट्राची अध्यक्ष आहे. अनेक अशा कामात सर्व समाजातले नवे चेहरे पुढे आणण्याचं आम्ही काम करतोय. तुम्हा सर्वांची ताकद असेल तर रोहित दादा हे तरुण आहे, त्यांना बाहेर जाण्याची मुभा द्यायची असेल तर कामं तर होतच राहतील, पण ह्या ॲपचा उपयोग करा. या ॲपमुळे या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला आपला प्रश्न त्या ॲपवर मांडता येईल. तुम्हाला जमत नसेल, मोबाईल नसेल, तर शेजारच्याला सांगा, प्रश्नवर पोचेल. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची यंत्रणा कार्यकर्त्यांची आहे, आणि अवघडच असेल तर मग रोहित दादांच्या स्तरावर देखील तो प्रश्न सुटणार आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडंसं ताकदीनं पक्ष संघटनेकडे लक्ष द्या. माझी विनंती रोहित दादांना आहे की आज जो आढावा घेतला तसा आढावा 1-3 महिन्याने ह्या सगळ्यांनाच विचारा काम पूर्ण केले का, आणि या सगळ्यांचा तुम्ही स्वतः आढावा घ्या. पाहिजे असेल तर आमचे 1-2 एक्सपर्ट आढावा घेणारे इकडे पाठवून देऊ, पण एकदा सगळे संघटना हजर पाहिजे. पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आला आणि जर जामखेड शहरातल्या कार्यकर्ते 25 जण कार्यकारणीत आहेत,
आणि त्यातले चारच जण जर येत असतील तर उरलेले ना माहिती आहे का आपण पक्षाच्या कार्यकारिणीत आहोत हा प्रश्न तयार होतो तात्या होऊ शकते. आणि म्हणून या सुधारणा करा मी पुन्हा येईन. तुम्ही असं समजू नका यो बाबा कवा आता जेवण संपवलं आणि जाईल सांगलीला कुठून आलाय हो आणि काय बोलतोय मी पुन्हा लवकर मी तुमची तयारी झाली तर येतो. सगळी तयारी करा. आज रोहित दादांना आपल्या सगळ्यांनी ताकद दिली त्यांनी अतिशय उत्तम काम प्रभावीपणाने तुमच्यासाठी केलं. त्यांचं खरं म्हणजे या मतदारसंघात तुकडीच्या प्रोजेक्टमध्ये कशा सुधारणा करण्याचं काम त्यांनी एक मोठं काम तुमचं केलेलं आहे. ते जे चर आहे कॅनॉल आहे ते कॅनॉल साफ करून दुरुस्त करून 400 किलोमीटर कॅनॉल आहे त्यातलं सुधारणा 400 किलोमीटरची आपण केलेली आहे. त्यानं पाणी व्हायचा वेग वाढला अडथळे वाढले लोकांपर्यंत सहज पाणी जायला लागलं. आपल्या सर्वांना एक चांगला उमदा उमेदवार मिळालेला आहे त्याला टिकून महाराष्ट्रात फिरण्याची संधी तुम्ही द्याल तर राष्ट्रवादी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात जन्माला येईल असा विश्वास बाळगतो.